नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर मधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस। आता सेंटेन्स जे दिलेलं असतं त्या सेंटेन्सेचे चार प्रकार आहेत। पहिला प्रकार असतो असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा असतो इम्परेटिव्ह सेंटेन्स, तिसरा प्रकार आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। आता असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ते आपण बघूया। आता बघा, या ठिकाणी त्याची थोडक्यात डेफिनेशन दिलेली आहे। अँड असर्टिव्ह सेंटेन्सेस स्टेट्स ऑर डिक्लेअर समथिंग, इट कॅन बी अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह, इट ऑलवेज एंड्स विथ अ फुल स्टॉप। म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे असं स्टेटमेंट की जे काहीतरी आपल्याला डिक्लेअर करत असतो। आणि हे जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, या असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, जसं अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा निगेटिव्ह सेंटेन्स। म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचं असू शकतो, ते म्हणजे अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह। आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर ज्या सेंटेन्समध्ये नॉट नाही ते सेंटेन्स म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स। बघा, आता या ठिकाणी इट वॉज अ लॉन्ग जर्नी, म्हणजे या ठिकाणी नॉट आलेला आहे का, नाही, नॉट आलेला नाही, म्हणून हे सेंटेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे। त्याचबरोबर हे सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा आहे। असर्टिव्ह का, तर या ठिकाणी फुलस्टॉप आलेला आहे, म्हणून हे स्टेटमेंट अफर्मेटिव्ह सुद्धा आहे आणि असर्टिव्ह सुद्धा आहे। असर्टिव्ह यासाठी की या ठिकाणी फुलस्टॉप आलेला आहे, आणि अफर्मेटिव्ह म्हणजे असं स्टेटमेंट की त्या वाक्यामध्ये नॉट नसतो। आता निगेटिव्ह सेंटेन्स पाहायचा आहे। निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये नॉट आलेला असतो। आता बघा, या ठिकाणी इट वॉज नॉट अ व्हेरी लॉंग जर्नी, आता या ठिकाणी नॉट हा शब्द आलेला आहे, म्हणून हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे। या ठिकाणी सुद्धा फुलस्टॉप आहे, म्हणजे हे सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्ससुद्धा आहे, त्याचबरोबर निगेटिव्हसुद्धा आहे। आणि असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे असं स्टेटमेंट किंवा असं सेंटेन्स की जे फुलस्टॉप देऊन संपत। बघा, आता द निगेटिव्ह सेंटेन्स कंटेन द वर्ड्स सच ॲज नो, नॉट, नन, नथिंग, नेव्हर, एक्सेट्रा। म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखणार, तर ज्या वाक्यांमध्ये नो, नॉट, नन किंवा नथिंग किंवा नेव्हर यापैकी कोणताही शब्द जर आलेला असेल तर ते वाक्य असतं निगेटिव्ह सेंटेन्स। आता आपल्याला दुसऱ्या प्रकाराकडे बघूया, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस। बघा, आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर अँड इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मेक्स अ रिक्वेस्ट ऑर गिव्ज अ कमांड ऑर अन इन्स्ट्रक्शन, इट ऑलवेज एंड्स विथ अ फुल स्टॉप। म्हणजे बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटीसुद्धा फुलस्टॉप आलेला असतो, परंतु इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट केली गेलेली असते किंवा कमांड दिले गेलेली असते किंवा इन्स्ट्रक्शन्स दिले गेलेले असतात। हे तीन महत्त्वाचे पॉईंट आहे। पहिलं म्हणजे रिक्वेस्ट केले गेले असते, जसं प्लीज गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर। आता या ठिकाणी प्लीज बोलून आपण रिक्वेस्ट केली आहे, म्हणून ते झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स। किंवा एखादी कमांड दिली गेलेली असते, क्लोज द डोअर, आपण टीचर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना म्हणतात क्लोज द डोअर, या ठिकाणी ती कमांड झाली, है की नाही, ऑर अन इन्स्ट्रक्शन, किंवा एखादी इन्स्ट्रक्शन दिली गेलेली असते। बघा, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन सांगितले, लेट द चिल्ड्रन गो फॉर द पिकनिक, किंवा क्लोज द डोअर ॲट वन्स, म्हणजे या ठिकाणी कमांड दिली गेलेली आहे किंवा या ठिकाणी एखादी इन्स्ट्रक्शन दिली गेलेली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा फुलस्टॉप आलेला आहे, तरी सुद्धा हे वाक्य इम्परेटिव्ह आहे। इम्परेटिव्ह का आहे, तर त्या ठिकाणी वाक्यामध्ये रिक्वेस्ट केली गेलेली असते किंवा एखादी कमांड दिली गेलेली असते किंवा इन्स्ट्रक्शन्स दिले गेलेल्या असतात, म्हणून ते झाले इम्परेटिव्ह सेंटेन्स, किंवा त्याला आपण आज्ञार्थी वाक्यसुद्धा म्हणतो। पुढचं बघूया, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स। अतिशय ओळखायला सोपं असं सेंटेन्स ते म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स। बघा, आता अँड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन, इट ऑलवेज एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क। म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं वाक्य की ज्याच्या शेवटी काय आलेला असतो, क्वेश्चन मार्क आलेला असतो। बघा, आता या ठिकाणी हु हेल्प यू विथ युअर होमवर्क, क्वेश्चन मार्क, या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलेला आहे।
क्वेश्चन विचारला गेलेला आहे म्हणजे ते सेंटेन्स झालं इंट्रॉगेटिव सेंटेन्स. दुसरं उदाहरण बघूया, आर यू हॅप्पी विथ द अरेंजमेंट्स क्वेश्चन मार्क. या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन विचारला गेला आहे, क्वेश्चन मार्क आलेला आहे शेवटी, म्हणजे ते झालं इंट्रॉगेटिव सेंटेन्स. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, सम इंट्रॉगेटिव सेंटेन्सेस बिगिंग विथ द हेल्पर वर्ब सच ॲज इज, आर, डज, हॅज, एक्सेट्रा. सम इंट्रॉगेटिव सेंटेन्सेस बिगिन विथ द WH वर्ड्स सच ॲज हु, वॉट, व्हेन, व्हेअर, विच, व्हाय, हूज, हुम अँड हाऊ. म्हणजे इंट्रॉगेटिव सेंटेन्समध्ये जे वाक्य सुरुवात होत आहे ते तर हेल्पिंग वर्ब म्हणजे झालेलं असतं. हेल्पिंग वर्ब कोणते, तर ॲम इज आर किंवा डज हॅज हे झाले हेल्पिंग वर्ब, याने सुरुवात झालेली असते. किंवा WH वर्डने सुरू होणारे जे शब्द आहेत, जसं हे या ठिकाणी दिलेले आहेत, हु, व्हॉट, व्हेन, व्हेअर, विच, व्हाय, हुम, हूज, हुम, हाऊ, या प्रकारचे जे शब्द आहेत WHने सुरुवात होणारे, त्यांना सुद्धा आपण इंट्रॉगेटिव सेंटेन्सेस असे म्हणतो. आता शेवटचा प्रकार बघूया, तो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता हा सुद्धा अतिशय सोपा प्रकार आहे. अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस एक्सप्रेसेस सम सडन ऑर स्ट्रॉंग फिलिंग, इट ऑलवेज एंड विथ अन एक्सक्लेमेशन मार्क. आता ही जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, याच्या शेवटी नेहमी एक्सक्लेमेशन मार्क आलेला असतो. बघा या प्रकारे दिसतो, या ठिकाणी वाक्याच्या शेवटी आलेला आहे, आणि या ठिकाणी सडन सम एक्सप्रेस सम सडन ऑर स्ट्रॉंग फिलिंग, या ठिकाणी एखादी आपल्याला एखादी जी फिलिंग आहे, सडन फिलिंग जी आपल्या तोंडून येते किंवा स्ट्रॉंग फिलिंग आपल्या तोंडून जी निघते, ती म्हणजे या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये येते. बघा आता या ठिकाणी, व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स, अचानक एखाद्याचा परफॉर्मन्स बघून आपल्या तोंडून हे वाक्य उद्गारलं जातं. व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स, किंवा हाऊ काइंड यू आर, तू किती दयाळू आहेस, सो वंडरफुल, किंवा वाव, दॅट्स व्हेरी नाईस, म्हणजे हे आपल्या तोंडून अचानक निघालेले किंवा आपली स्ट्रॉंग फिलिंग्स आहे किंवा सडन एक्सप्रेशन आपल्या तोंडून निघालेले आहे. म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी अशा प्रकारचा एक्सक्लमेशन मार्क आलेला असतो किंवा आपली एखादी स्ट्रॉंग फिलिंग ज्यामधून दर्शवली जाते, ते वाक्य म्हणजेच काय, तर एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस. अशा प्रकारचे आज आपण इंग्लिश ग्रामरमधील अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक पाहिला, तो म्हणजे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. तर महत्त्वाचे आपण चार प्रकार शिकलेले आहोत. पहिला प्रकार होता म्हणजे असर्टिव, दुसरा प्रकार इम्परेटिव, तिसरा प्रकार इंट्रॉगेटिव, आणि चौथा प्रकार कोणता, तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये एक्सक्लेमेशन मार्क येतो, इंट्रॉगेटिव सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क येतो, इम्परेटिव सेंटेन्स फुलस्टॉपने होतं परंतु त्याची सुरुवात नेहमी व्हर्बने झालेली असते, किंवा एखादी त्यामध्ये कमांड असते, रिक्वेस्ट असते किंवा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात. परंतु सुरुवात कशाने होते, तर सुरुवात नेहमी व्हर्बने झालेली असते. स्टे अवे फ्रॉम द फॅन्स, बघा आता स्टे अवे फ्रॉम द फॅन्स, म्हणजे या ठिकाणी सुद्धा स्टे अवे, या ठिकाणी काय आलेलं आहे, वाक्याच्या सुरुवातीला व्हर्ब आलेला आहे, त्यामुळे ते काय झालं, इम्परेटिव सेंटेन्स झालं. किंवा सेंड द इन्व्हिटेशन्स वेल इन ॲडव्हान्स, या प्रकारचे जे वाक्य असतात ते झाले इम्परेटिव. आणि पहिला प्रकार तो म्हणजे असर्टिव. असर्टिवमध्ये काय, तर त्याची एंडिंगला नेहमी फुलस्टॉप आलेला असतो. असर्टिव जे सेंटेन्स आहे ते एक तर अफर्मेटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. अफर्मेटिव्ह म्हणजेच काय, की ज्यामध्ये नॉट नसतो, आणि निगेटिव्ह म्हणजेच काय, की ज्यामध्ये नॉट असतो. अशा प्रकारचे हे असर्टिव सेंटेन्स, इम्परेटिव आणि इंट्रॉगेटिव आणि एक्सक्लेमेटरी असे चार प्रकार आज आपण या इंग्लिश ग्रामरमधले अभ्यासले आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.